आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित. सो इन लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड कन्वर्जन, दॅट इज फ्रॉम डेसिमल टू बायनरी, बायनरी टू ऑक्टल और डेसिमल टू हेक्साडेसिमल. तर आपण डिफरंट टाइप्स ऑफ कन्वर्जन जे आहे ते स्टडी केले. तर प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल तुम्हाला शेअर केलेले, तर बऱ्यापैकी सगळ्यांनी सॉल्व्ह केलेले. तर एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह केलेले ग्रुपवरती काही जणांनी शेअर केलेले. देन नेक्स्ट वी विल स्टडी बायनरी अरिथमॅटिक. तर बायनरी अरिथमॅटिक मीन्स वॉट? तर आपण याच्यामध्ये बायनरी ऑपरेशन, अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करणारे. तर बायनरी अरिथमॅटिक ऑपरेशन मीन्स वॉट? की आपण याच्यामध्ये ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करणारे. तर बायनरी ऍडिशन, तर याच्यामध्ये बायनरी ऍडिशन मध्ये, बायनरी अरिथमॅटिक मध्ये आपण फर्स्ट जे आहे बायनरी ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करणारे. तर बायनरी ऍडिशन मीन्स वॉट? द स्टेप्स युज्ड फॉर कम्प्युटर टू कम्प्लीट ऍडिशन आर युजली ग्रेटर दॅन अ ह्युमन, बट देअर इज प्रोसेस स्पीड इज फार सुपेरियर. तर ऍडिशन जे आहे ते आपण कम्प्युटर सिस्टीम मध्ये तर परफॉर्म करणारे. तर त्याच्यासाठी रूल इथं मेन्शन केलेला आहे. तर रूल जो आहे, तर याच्यामध्ये बायनरी अरिथमॅटिक परफॉर्म करताना रूल जो आहे 0+0. तर आपण बायनरी मीन्स तुम्हाला सांगितलंय, बायनरी मीन्स वॉट? बीट. बीट इज नथिंग बट काय? की त्याच्यामध्ये तुमचे दोन डिजिट असणारे 0 और 1. तर 0 और 1 त्याच्यामध्ये आपण काय करणारे, तर 0 और 1 ची ऍडिशन करणारे. तर आपल्याला चार पॉसिबल कंडिशन असणारे. तर इथं फर्स्ट कंडिशन मी मेन्शन केली आहे 0+0, नंतर सेकंड कंडिशन 0+1, थर्ड कंडिशन 1+0 अँड नेक्स्ट कंडिशन इज 1+1. ही जी आहे ती तुमची कंडिशन आहे. ही नेक्स्ट कंडिशन सांगते. तर आपण काय करणार आहे, ऍडिशन रूल. तर आपल्याला ऍडिशनचा रूल माहिती असला पाहिजे, मल्टिप्लिकेशनचा रूल माहिती असला पाहिजे. त्याच्यानुसार तुम्हाला कोणताही बायनरी नंबर दिलेला असेल त्याची आपल्याला काय करायची, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करायचे. तर रूल जो आहे, तर डिजिटल सिस्टीम मध्ये 0+0 आपण काय करणार आहे, दॅट इज इक्वल टू 0 नोट करणार आहे. ज्यावेळी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे दॅट टाइम जर एक्झाम्पल मध्ये तुमचं 0+0 असेल तर रिझल्ट 0, नंतर 0+1 चा रिझल्ट काय, 0+1 मीन्स 1 नोट केलेला आहे, नंतर 1+0 1. आता या तीन स्टेप ज्या आहे सेम एज इट इज, की तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये स्टडी करता त्याच्यानुसारच, की 0+0 0 0+1 1 1+0 1. देन नेक्स्ट जे आहे, तर डिजिटल सिस्टीम मध्ये 1+1. आता आपली डिजिटल सिस्टीम मध्ये बायनरी सिस्टीम जी आहे ती आपण फक्त काय 2 बीट मध्ये रिप्रेझेंट करतो. तर 2 बीट मीन्स वॉट? 0 और 1 ने आन्सर जे आहे ते रिप्रेझेंट करतो. तर याच्यामध्ये 1+1, तर 1+1 इज नथिंग बट काय रिप्रेझेंट करणार आहे, तर तुम्ही इन जनरल तुम्ही ऍडिशन करता 1+1 तुमचं काय असतं, 2 असतं. बट इन डिजिटल सिस्टीम 1+1 दॅट इज नथिंग बट आपण त्याचा रिझल्ट काय लिहितो, 0 नोट करतो. आणि कॅरी जी आहे ती काय करतो, 1 रिप्रेझेंट करतो. तर कॅरी जी आहे ते नेक्स्ट बीटला आपण फॉलो करून एक्झाम्पल सॉल्व्ह करताना एक एक्झाम्पल मध्ये दाखवते की कॅरी कशी तुम्ही फॉलो केली आहे. तर 1+1 इज इक्वल टू आन्सर काय नोट करणार आहे, 0 नोट करणार आहे. आणि कॅरी काय नोट करणार आहे, 1 नोट करणार आहे. नंतर की सपोज एक्झाम्पल मध्ये तुमची कंडिशन असेल 1+1+1 असेल, तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे, या 1+1 ची ऍडिशन करणार आहे. 1+1 तुमचा आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. त्यावेळी कॅरी किती येणार आहे, 1 जनरेट होणार आहे. तर कॅरी आपण ऍज इट इज साईडला नोट करणार आहे. नंतर याचा आन्सर 0 आलेला आहे, तर 0+1 करणार आहे. तर 0+1 इज नथिंग बट 0+1 चा आन्सर काय, 1 विथ कॅरी 1. तर कॅरी 1 जी आहे 1+1 चा आन्सर आपण काय, 0 नोट केलेलं. आणि कॅरी जो आहे 1 नोट केलेला आहे. की सपोज मी इथं कॅरी जो आहे 1 मेन्शन केलेला आहे.
परत या 0 प्लस 1 चे ऍडिशन जे आहे दॅट इज 0 प्लस 1 इज नथिंग बट 1 आंसर नोट केलेले. तर हा जो आहे बायनरी ऍडिशन रूल. तर बायनरी ऍडिशन रूल लक्षात आला सगळ्यांना. तर बायनरी ऍडिशन मीन्स व्हॉट की आपण 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 नोट करणार आहे. 1 प्लस 0 दॅट इज इक्वल टू 1 नंतर 1 प्लस 1 तर ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. तर 1 प्लस 1 मीन्स व्हॉट तुम्ही आन्सर 0 नोट करणार आहे आणि कॅरी जो आहे तो 1 नोट करणार आहे. दॅट इज 1 1 0. नंतर एक्झाम्पल मध्ये काही वेळा अशी कंडिशन येईल की 1 प्लस 1 प्लस 1 तर 1 प्लस 1 तुमचा आन्सर 0 असणार आहे. कॅरी 1 रिप्रेझेंट केलेला आहे. परत हा 0 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 1 नोट केलेला आहे. कॅरी जो आहे तो इंडिकेट केलेला आहे इथं. तर रूल कळाला सगळ्यांना ऍडिशनचा, बायनरी ऍडिशनचा रूल. नंतर मी एक एक्झाम्पल सांगते आणि तुम्ही नंतर एक एक्झाम्पल जे आहे सॉल्व्ह करा आणि ग्रुपवरती चॅटबॉक्समध्ये तुमचा आन्सर जे आहे ते शेअर करा. पहिल्यांदा सगळ्यांना कळाला बायनरी ऍडिशनचा यस और नो तुमचा आन्सर जे आहे ते शेअर करा. तर याच्यामध्ये बायनरी ऍडिशन आपण परफॉर्म करणार आहे. रूल जो आहे तुम्ही नोटबुक मध्ये नोट करून घ्या. 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 आणि 1 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 0 अँड कॅरी इज 1. रूल जो आहे तो नोटबुक मध्ये तुमचा नोट करून घ्या. एक दोनच मिनिट, नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे स्क्रीन शेअरिंगला वेळ लागतोय. तर याच्यामध्ये बायनरी ऍडिशन जे आहे ते एक्झाम्पल जे आहे ते मी इंडिकेट केलेलं आहे. तर स्क्रीन शेअर झाली आहे ना सगळ्यांना? स्क्रीन दिसतीये ना आता? तर याच्यामध्ये की एक एक्झाम्पल जे आहे ती मी एक एक्झाम्पल इथं नोट केलेलं आहे. दॅट इज एक्झाम्पल नोट केलेलं आहे की तुम्हाला इथं इंडिकेट केलेलं आहे एक्झाम्पल 1 0 0 1. तुम्ही नोटबुकमध्ये नोट करून घ्या एक्झाम्पल, तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे लक्षात येईल. नंतर प्लस 1 0 1 1 तर एक्झाम्पल जे आहे ते नोटबुक मध्ये नोट करा. आन्सर सांगते. तर पहिल्यांदा फर्स्ट एक्झाम्पल जे आहे दॅट इज 1 0 0 1 प्लस 1 0 1 1 ची ऍडिशन जी आहे ती आपल्याला काय करायची आहे, परफॉर्म करायची आहे. तर याच्यामध्ये एक्झाम्पल नोटबुक मध्ये नोट करून घेतलं. आता बायनरी अरिथमॅटिक रूल जो आहे तो तुम्हाला सांगितला मी की रूल जो आहे तो तुम्ही नोट करून घेतला असेल. तर त्याच्यानुसार आपण ते बायनरी ऍडिशन जी आहे
ती परफॉर्म करणार आहे. तर बायनरी ऍडिशन परफॉर्म करताना याच्यामध्ये 1001, मीन्स तुमचा याचा डेसिमल नंबर किती आहे आधी आन्सर सांगा. 1001 चा डेसिमल नंबर किती आहे चॅट बॉक्स मध्ये आन्सर जे आहे नंबर 1001 की तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे 1248 फॉर्म्युलानुसार 1001 चा डेसिमल नंबर किती आहे. डेसिमल नंबर सांगा 4 बिट 1001 मीन्स किती तुमचं डेसिमल नंबर आहे 1248 फॉर्म्युलानुसार जिथं 1 आहे ते बीट ऑन असणार आहे त्या बीटची फक्त ऍडिशन करायची. 1001 मीन्स किती तुमचा नंबर आहे चॅट बॉक्स मध्ये आन्सर शेअर करा जे काय असेल ते. तर नंबर जो आहे 9 चॅट बॉक्स मध्ये शेअर केलेला आहे. तर 1001 मीन्स काय 9. नंतर सेकंड नंबर आहे तुमचा 011. तर 1011 मीन्स व्हॉट याचा आन्सर शेअर करा. 1011 च दॅट इज तर 9 प्लस किती आलं पाहिजे. इन जनरल मॅथमॅटिकल मध्ये तुम्हाला 9 प्लस 11 मीन्स काय आन्सर किती आलं पाहिजे 20. तर मी इथं 20 लिहिलेलं आहे. आपल्याला काय करायचंय बायनरी ऍडिशन परफॉर्म करायची. तर बायनरी ऍडिशन परफॉर्म करताना की आपण नुसार 1+1 तुमचा आन्सर किती असणार आहे आपण नोट करताना रूलनुसार 1+1 0 कॅरी जो आहे तो काय करणार आहे 1 नोट करणार आहे. तर इथं तुमचा काय कॅरी जो आहे 1 नोट केलेला आहे. नंतर नेक्स्ट जे आहे 1+0 तुमचा 1 असणार आहे प्लस हा कॅरी जो आहे तो ऍड करायचा. तर 1+0 1+1 तुमचा आन्सर किती येणार आहे 0 येणार आहे. आणि कॅरी काय करणार आहे तुम्ही करणार आहे. नंतर आहे काल गेलेचा फोन आला रविवारी मध्ये कोणाचं नाहीये चॅट बॉक्स मध्ये. सॉरी प्रत्येकाने आपला ऑडिओ जो आहे तो म्यूट करा. कोणाचा तरी ऑडिओ जो आहे तो चालू आहे मध्ये मध्ये आवाज येतोय. कोणाचा तरी एक पार्टिसिपंट मध्ये ऑडिओ जो आहे तो चालू आहे म्यूट करा. दीपाली गदादे कोण आहे तिचं चालू आहे बघा म्यूट कर तुझ. हा आता आवाज येतोय व्यवस्थित प्रत्येकाला. तर याच्यामध्ये काय करायचंय बायनरी ऍडिशन परफॉर्म करायची आहे. तर बायनरी ऍडिशन मीन्स व्हॉट 1+1 तुम्ही काय आन्सर 0 नोट करणार आहे. त्यावेळी कॅरी तुमचा काय 1 असणार आहे. तर इथं मी कॅरी 1 नोट केलेला आहे. नंतर 0+1 मीन्स काय तुमचा आन्सर जे आहे 1 प्लस हा कॅरी ऍड करणार आहे. मीन्स 1+1 तुमचा आन्सर काय असणार आहे 0. नंतर कॅरी जो आहे तो इथं नोट केलेला आहे. नेक्स्ट 0+0 तुमचा आन्सर काय असणार आहे 0. आणि प्लस हा 1 कॅरी जो आहे तो ऍड करणार आहे. 0+1 तुमचा आन्सर काय येतं 1. नंतर नेक्स्ट स्टेप मध्ये 1+1 तर 1+1 मीन्स व्हॉट की तुमचा आन्सर 0 असणार आहे आणि कॅरी जो आहे तो 1 असणार आहे. तर कॅरी जो आहे तो ऍज इट इज इथं नोट केलेला आहे. मीन्स तुमचा आन्सर काय 10100. तर आता याच्यामध्ये बीट किती आहेत 5 बीट आहेत. तर इथं फॉर्म्युला काय असणार आहे 1248 आणि इथं 16 असणार आहे 16 असणार आहे. मीन्स तुमचा 16 बीट ऑन आहे इथं आणि हे 4 बीट ऑन आहे. मीन्स 16+4 तुमचा आन्सर किती असणार आहे हे 20. तर हा बायनरी नंबर जो आहे तो कशाचा आहे 20 आहे. तर 9+11 तुमचा आन्सर किती 20. तर 20 बायनरी इक्वॅलंट जो आहे तो इथं नोट केलेला आहे. तर हे फर्स्ट एक्झाम्पल कळालं सगळ्यांना बायनरी ऍडिशन कशी केली आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल चॅट बॉक्स मध्ये शेअर करते ते तुम्ही सॉल्व्ह करा. फर्स्ट एक्झाम्पल सगळ्यांना कळालं चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. तुम्हाला समजलंय का नाही फर्स्ट एक्झाम्पल कळालंय ना. तर याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ते एक एक्झाम्पल शेअर करते की सपोज
नोटबुक मध्ये तुम्ही नंबर जो आहे तो नोट करून घ्या. फर्स्ट नंबर जो आहे 10101 प्लस 10110. तर जो आहे मी ग्रुप वरती शेअर केलेला आहे, ऍडिशन परफॉर्म करा आणि याचा रिझल्ट जो आहे तो 2 मिनिट वेळ देते. बायनरी ऍडिशन रूल नुसार ऍडिशन करा आणि रिझल्ट काय येतोय तो चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. नंबर जो आहे तो मी चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला एक्झाम्पल शेअर केलेलं आहे. दॅट इज 10101 प्लस 10110. चॅट बॉक्स मध्ये चेक करा एक्झाम्पल. चॅट बॉक्स मध्ये एक्झाम्पल जे आहे ते शेअर केलेलं आहे. ऍडिशन परफॉर्म करा आणि रिझल्ट काय येतोय तो ग्रुप वरती शेअर करा. प्रत्येकाने ऍडिशन परफॉर्म करून बघा. आता या एक्झाम्पल मध्ये सांगितलेली ऍडिशन किंवा ऍडिशनचा रूल तुम्ही नोट करून घेतला असेल, त्याच्यानुसार जो काय ऍडिशनचा रूल आहे तो अप्लाय करा. कॅरी येत असेल तर कॅरी नोट करा. एक्झाम्पल जे आहे चॅट बॉक्स मध्ये लिहिलं आहे. प्रत्येकाने एक्झाम्पल जे आहे चॅट बॉक्स मधला एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि आन्सर सांगा. जर तुम्हाला हे एक्झाम्पल 4 मार्क साठी क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे की जे मी स्क्रीनवर चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे. 10101 प्लस 10110. किती येते आन्सर? ऍडिशन परफॉर्म करा. समजलंय ना प्रत्येकाला? त्याच्यानुसार सॉल्व्ह करा आन्सर. साक्षी जगतापने आन्सर शेअर केलेलं आहे 10101. पवारने केलेलं आहे, काकडे ऐश्वर्याने केलेलं आहे, देशपांडेनी केलेलं आहे. बाकीच्यांनी सॉल्व्ह करा, रेफर करा आन्सर जे आहे. बाकीच्यांनी जे शेअर केलेलं आहे तेच तुमचं येत आहे का? 10101. तर दॅट इज बायनरी ऍडिशन. तर राईट आन्सर आहे तुम्ही ज्यांनी ज्यांनी शेअर केलेला आन्सर आहे 10101. दॅट इज करेक्ट आन्सर आहे. दॅट इज बायनरी ऍडिशन. तर फर्स्ट एक्झाम्पल जे आहे बायनरी ऍडिशन. लक्षात आलंय सगळ्यांना बायनरी ऍडिशन जी आहे ती आपण कशी परफॉर्म केली आहे? बाकीच्यांनी सॉल्व्ह करा. आन्सर जे आहे चॅट बॉक्स मध्ये शेअर केलेलं आहे बऱ्याच जणांनी. करेक्ट आन्सर शेअर केलेलं आहे. दॅट इज 10101. दॅट इज बायनरी ऍडिशन. लक्षात आलंय सगळ्यांना? बाकीच्यांनी ज्यांनी आता हे सॉल्व्ह केलेलं आहे ना त्यांनी टेलिग्राम ग्रुप वरती सॉल्व्ह केलेल्याचा फोटो पण टाका. म्हणजे ज्यांना लक्षात आलं नसेल ते फोटो रेफर करतील. टेलिग्राम वरती फोटो टाका. चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला फोटो टाकता येणार नाही, त्यामुळे टेलिग्राम वरती डिजिटल ग्रुप मध्ये फोटो शेअर करा. म्हणजे बाकीच्यांना काही प्रॉब्लेम असेल तर ते रेफर करतील. बायनरी अरिथमॅटिक ऍडिशन. नंतर सेकंड एक्झाम्पल जे आहे ते मी चॅट बॉक्स मध्ये शेअर करते. आपण बायनरी ऍडिशन वरती 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते मी चॅट बॉक्स मध्ये शेअर करते. बाकीच्यांनी रेफर करा ह्याच्यावरच टेलिग्राम ग्रुप वरच आन्सर. ज्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे त्यांनी शेअर करा. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते मी चॅट बॉक्स मध्ये नंबर जो आहे तो शेअर केलेला आहे. तर बायनरी नंबर जो आहे 10101 प्लस 10001. तर
सेकंड एग्जांपल जे आहे ते पण सॉल्व करा नोटबुक मध्ये, आणि टेलिग्राम ग्रुप वरती आपला जो डिजिटलचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुमचा आंसर जे आहे जे काही एग्जांपल सॉल्व केलेले त्याचा फोटो जो आहे तो शेअर करा. देन फर्स्ट एग्जांपल चा आंसर बऱ्यापैकी सगळ्यांचं बरोबर आलेलं आहे. सेकंड एग्जांपल जे आहे सेम 10 दॅट इज परफॉर्म द फॉलोइंग बायनरी ॲडिशन 101011 प्लस 110011. मी सेकंड एग्जांपल जे आहे चॅटबॉक्समध्ये शेअर केलेलं आहे. तर आपण एग्जांपल जे आहे प्रत्येकाने सॉल्व करा नोटबुकमध्ये, एग्जांपल जे आहे नोट करून घ्या, सॉल्व करा, आणि आन्सर जे आहे चॅटबॉक्समध्ये शेअर करा ॲज वेल ॲज टेलिग्राम ग्रुपवरती जो आपला डिजिटल टेक्निक ग्रुप आहे त्याच्यावरती तुमचा फोटो जो आहे सॉल्व केलेल्या एक्झाम्पलचा शेअर करा. आन्सर मी तुम्हाला शेअर करते. मग फर्स्ट तुम्ही सॉल्व करा. रूल तुम्हाला सांगितलेला आहे आता बायनरी ॲडिशनचा, ॲडिशन परफॉर्म करा, त्याच्यानुसार रिझल्ट काय येतोय तो ग्रुपवरती शेअर करा. बाकीच्यांनी सगळ्यांनी रेफर करा. रूल जो आहे तो मी इथं परत स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. तर चॅटबॉक्समध्ये आन्सर जे आहे शेअर केलेलं आहे वैष्णवी भोसलेने, दॅट इज 10111 0. बाकीच्यांनी सॉल्व करा. आन्सर बायनरी आन्सर, बायनरी ॲडिशनचा आन्सर शेअर केलेला आहे ग्रुपवरती चॅटबॉक्समध्ये. बाकीच्यांनी रेफर करा. बायनरी ॲडिशन वन प्लस वन तुमचं किती येत आहे 0, कॅरी 1 जनरेट होत आहे 1 प्लस 1 0, दॅट टाइम कॅरी 1 0 प्लस 1 1. नंतर नेक्स्ट जे आहे 0 प्लस 0 0 प्लस 1. आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे परत एकदा चेक करा. 10 परत एकदा चेक करा. एक्झाम्पल जे आहे परत ॲडिशन नीट चेक करा. 10 10 1 1 प्लस 1 1 0 0 1 1. तर ॲडिशन जी आहे ती चेक करा. वैष्णवी ताकवले कोण आहे तिने बघ, तिने बरोबर एक्झाम आन्सर शेअर केलेलं आहे, दॅट इज 10 4 टाइम्स 1 0. वैष्णवी ताकवले तुझं जे काय आन्सर आहे किंवा संजीव शिवांजली काकडे देशपांडेनी पण बरोबर सॉल्व केलेला आहे आन्सर. 4 टाइम्स 1 येतंय आन्सर जे आहे ते चेक करा. टेलिग्राम ग्रुपवरती फोटो शेअर करा तुम्ही जे काय ॲडिशन परफॉर्म केलेली आहे. काकडेनी बरोबर सॉल्व केलेलं आहे. स्वप्नाली एळेनी पण करेक्ट आन्सर शेअर केलेलं आहे. तृप्ती बंडकरने पण करेक्ट आन्सर शेअर केलेलं आहे. फोटो जो आहे तो तुम्ही काय करा शेअर करा, म्हणजे बाकीच्यांना कुठं चुकलंय ते लक्षात येईल. 3 टाइम्स 1 नाही 4 टाइम्स 1 येत आहे. ॲडिशन जी आहे ती करेक्ट परफॉर्म करा. सोपे एक्झाम्पल आहे, फक्त कन्फ्युजन करू नका. एक्झाम्पल जे आहे व्यवस्थित सॉल्व करा. बायनरी ॲडिशनचं एक्झाम्पल जे आहे ते शेअर केलेलं आहे. बाकीच्यांनी एक्झाम्पल जे आहे टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केलेलं आहे. वैष्णवी भोसलेनी शेअर केलेलं आहे, काही जणांनी शेअर केलेलं आहे. याच्यावरती एक्झाम्पल रेफर करा त्यांचं बघून. दॅट इज 10 4 टाइम्स 1 0. आन्सर जे आहे दॅट इज युअर बायनरी ॲडिशन. तर हे झालं बायनरी ॲडिशन. तर बायनरी ॲडिशनचे अजून दोन एक्झाम्पल मी स्क्रीनवरती शेअर केलेले आहे.
बायनरी एडिशन रूल जो आहे तो मी इथं नोट केलेला आहे की सेम 0 + 0 0 0 + 1 1 1 + 0 1 1 + 1 0 दॅट इज कॅरी 1. नंतर सेम कंडिशन मी इंडिकेट केलेली आहे 1 + 1 दॅट इज 0 कॅरी 1 नोट केलेला आहे 0 + 1 आन्सर जे आहे 1 नोट केलेलं आहे इथं दॅट इज बायनरी ऍडिशन रूल. नंतर मी इथं दोन एक्झाम्पल जे आहे ते मेन्शन केलेले आहेत. एक्झाम्पल 1 दॅट इज 0 1 0 1 + 0 1 1 0 तुम्ही सॉल्व्ह करून बघा आन्सर तुमचं 1 0 1 1 येतंय का नाही. एक्झाम्पल जे आहे स्क्रीनवरचे नोट करा. तर याच्यामध्ये सिम्पल एक्झाम्पल आहेत, फक्त रूल जो आहे तो तुम्हाला माहिती असला पाहिजे. त्या रूलनुसार 0 + 1 1 1 + 0 1 1 + 1 0 नोट करणार आहे, दॅट टाइम कॅरी 1 0 + 0 0 + 1 1 तर 1 0 1 1 आन्सर येईल एक्झाम्पल 1. नंतर सेकंड एक्झाम्पल जे आहे सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व करा. इथं मी स्क्रीनवरती सेकंड एक्झाम्पल जे आहे ते शेअर केलेले आहे, दोन एक्झाम्पल जे आहे ते शेअर केलेले आहेत. तुम्ही नोटबुक मध्ये नोट करून घ्या, तुम्ही सॉल्व करा, एज वेल एज काही एक्झाम्पल जे आहे बुक मधले असतील ते रेफर करा बायनरी ऍडिशनचे. दॅट इज बायनरी ऍडिशन. ऍडिशन सगळ्यांना लक्षात आली. नंतर मी एक्सरसाइज साठी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे तिथं स्क्रीनवरती. परफॉर्म द फॉलोइंग ऍडिशन इन बायनरी. 101 डेसिमल नंबर दिलेला आहे प्लस 40 डेसिमल नंबर दिलेला आहे, त्याचा आन्सर जे आहे ते बायनरी फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेट करायचे. तर आता बायनरी फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेट करताना आता 101 चा तुम्हाला डेसिमल नंबर आहे त्याचा बायनरी इक्वॅलंट. तर आता प्रत्येकाकडे कॅल्सी आहे, कॅल्सी वरती तुम्हाला सांगते मी 101 चा तुमचा डेसिमल नंबर बायनरी इक्वॅलंट किती येईल, 40 चा किती येईल. कॅल्सी आहे प्रत्येकाच्या हातात, चॅटबॉक्स मध्ये यस ऑर नो करा. कॅल्सी वरती मी जसं सांगते त्याच्यानुसार प्रेस करा. कॅल्सी प्रत्येकाच्या हातात आहे, यस ऑर नो चॅटबॉक्स मध्ये करा. तर कॅल्सी वरती तुम्हाला कॅल्सी वरती तुमचे बटन बघा, बायनरी BIN नोट केलेला असेल, हेक्स केला असेल, ऑक्ट OCT लिहिला असेल आणि डेसिमल DEC नोट केलेलं आहे. कॅल्सी वरती बघा, कॅल्सी वरती तुम्हाला बटनच्या खाली असं प्रिंट केलेलं असेल DEC, हेक्स साठी HEX प्रिंट केलेलं असेल. नंतर बायनरी साठी BIN कॅल्सी वरती सगळ्यांना दिसलं आणि ऑक्टल साठी OCT कॅल्सी वरती प्रत्येकाच्या आहे दिसलं सगळ्यांना. कॅल्सी वरती DEC, बायनरी साठी BIN, ऑक्टल साठी OCT आणि डेसिमल सॉरी हेक्स साठी HEX नोट केलेलं आहे. नंतर कॅल्सी वरती काय करा की कॅल्सी वरती तुमचं मोड बटन जे आहे ते मोड बटन काय करा 3 times प्रेस करा. मीन्स तुम्हाला स्क्रीनवरती काय येईल, बेस येईल, बेस बेस आला ऑप्शन त्याच्यामध्ये चॅटबॉक्स मध्ये यस ऑर नो करा. मोड काय करा, मोड बटन जे आहे ते 3 times प्रेस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतील, त्याच्यामध्ये बेस ऑप्शन आलं. बेस ऑप्शनच्या खाली किती नंबर लिहिलेला आहे, बेस ऑप्शनच्या खाली नंबर किती लिहिलेला आहे, 1 2 3 3 नोट केलेला आहे. तर 3 प्रेस करा. कॅल्सी वरती 3 नंबर जो आहे तो तुमचा 3 digit प्रेस करा. प्रत्येकाने प्रेस केला 3. स्क्रीन वरती तुमच्या डी आला असेल, जी स्क्रीन आहे त्याच्यावरती डी आला, लेफ्ट साइड राईट साइडला खाली कॉर्नरला डी आला. आता तुम्ही डेसिमल नंबर 101 तुमचा नंबर जो आहे तो फक्त टाईप करा. 101 कॅल्सी वरती टाईप करा, इज इक्वल टू साइन करा. प्रत्येकाने प्रेस केला 101 इज इक्वल टू साइन प्रेस केलं, त्याचा आपल्याला काय करायचं आहे, बायनरी नंबर बघायचा आहे. इज इक्वल टू केल्यानंतर बायनरी साठी जे बटन ज्याच्या खाली BIN नोट केलेलं आहे ते प्रेस करा. बायनरी नंबर आला 101 चा सगळ्यांना, 101 इज इक्वल टू करा आणि बायनरी जे आहे बायनरीच्या वरचं जे बटन आहे ते प्रेस करा. ज्याच्या खाली बायनरी प्रिंट केलेलं आहे ते बटन जे आहे ते प्रिंट प्रेस करा.
101 चा डेसिमल नंबर चा बायनरी नंबर प्रत्येकाला आला स्क्रीनवरती चैट बॉक्स मध्ये यस और नो शेयर करा. आला नंबर 101 चा बायनरी नंबर किती येतोय आला ना प्रत्येकाला. नंतर सेम की तुम्हाला 40 चा बायनरी नंबर बघायचा असेल परत काय करायचं तुमची स्क्रीन क्लियर करा परत डेसिमल जिथं डीईसी लिहिलेलं आहे ते प्रेस करा की तुमचा कॅल्सी वरती कॉर्नरला डी आला तर फक्त 40 नंबर प्रेस करायचा इज इक्वल टू करायचं आणि त्याचा आपल्याला काय करायचंय बायनरी नंबर बघायचाय. 40 चा बायनरी नंबर किती येतोय ते चेक करा दोघांची ऍडिशन करायची आणि जो काही रिझल्ट असेल मीन्स बायनरी ऍडिशन जी आहे ती परफॉर्म करायची. 101 चा बायनरी नंबर नोटबुक मध्ये नोट करून घ्यायचा प्लस 40 चा बायनरी नंबर किती येतोय तो नोट करून घ्यायचा आणि दोघांची ऍडिशन परफॉर्म करायची. रूल तुम्हाला सांगितलेला आहे. कॅल्सी वरती कळालं आता हे मोठे नंबर आहेत तर कॅल्सी वरती डायरेक्टली तुम्हाला याचे बायनरी नंबर जे आहे ते मिळतील. कॅल्सी वरती कळालं डेसिमल नंबरचा बायनरी नंबर कसा फाइंड आउट करायचा चॅट बॉक्स मध्ये यस और नो शेअर करा. जर कळालं नसेल तर परत विचारा. कॅल्सी वरती फक्त काय करायचं मोड मध्ये जायचं थ्री टाइम मोड प्रेस करायचं त्याच्यामध्ये बेस ऑप्शन बेसच्या खाली 3 लिहिलेलं आहे कॅल्सी वरती 3 प्रेस करा. 3 प्रेस केल्यानंतर की तुम्हाला डेसिमल बायनरी ऑक्टल आणि हेक्स स्क्रीन वरती कॅल्सी वरती लिहिलेलं आहे. तर ज्यावेळी आपल्याला डेसिमल नंबर कन्वर्ट करायचा असेल त्यावेळी डेसिमल पहिल्यांदा स्क्रीन वरती प्रेस करायचं. स्क्रीन वरती तुमचा डी आला की समजायचं की डेसिमल नंबर आपण टाईप करायचा. त्याचा इक्वॅलंट जर आपल्याला बायनरी बघायचा असेल तर इज इक्वल टू बायनरी वरती प्रेस करायचं. परत त्याच डेसिमल नंबरचा ऑक्टल नंबर बघायचा असेल तर परत स्क्रीन वरती डी करायचं आणि त्याचाच तुम्ही ऑक्टल नंबर किंवा हेक्झाडेसिमल जे आहे ते चेक करू शकता. तर 3 एक्झाम्पल जे आहे ते मी शेअर केलेले तुम्ही सॉल्व्ह करा. बायनरी ऍडिशन तर 320 चा सेम की तुम्हाला काय करायचंय कॅल्सी वरती डेसिमल आधी स्क्रीन करून घ्यायची 320 नंबर टाईप करायचा इज इक्वल टू करायचा आणि बायनरी प्रेस करा. 320 चा जो काही बायनरी नंबर असेल तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल प्लस 18 तर 18 चा जो काही बायनरी नंबर असेल डेसिमल नंबर 18